भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात रविवारी सकाळी आठ वाजता पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले पाच हजार क्युसेक्सनं पाणी प्रवारा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे भंडारदरा धरणातून अखेर मराठवाड्यासाठी अडीच टी एम सी पाणी सोडण्याचा आदेश पाटबंधारे खात्याला मिळाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार रविवारी सकाळी पाच हजार क्युसेक्सनं प्रवारा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे पाटबंधारे विभागातील कर्मचारी पोलीस महसूल कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे पाणी सोडण्यात येणार आहे तत्पूर्वी प्रवारा नदीपात्रातील सर्व बंधाऱ्यातील फळ्या काढण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला मात्र पोलीस बंदोबस्तात ह्या फळ्या काढण्यात आल्या निळवंडे धरणातून सध्या एकाच मोरीतून पाणी सोडता येत असल्यानं एक हजार आठशे क्युक्सेस इतकंच पाणी सोडता येणार आहे निळवंडे ते जायकवाडी एकशे सत्तर किलोमीटर अंतर कापण्यासाठी बराच वेळ लागणार आहे प्रत्यक्षात जायकवाडी धरणात सहाशे ते सातशे दशलक्ष घनफूट इतकेच पाणी जाणार आहे यामध्ये सत्तर टक्के पाण्याचा अपयोग होणार असल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी केली आहे भंडारदारा धरणातून पाणी सोडल्यानंतर निळवणे धरण ओव्हरफ्लो करून पाच हजार क्युसेसनं पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत हे पाणी केवळ तीन दिवसात जायकवाडी धरणात पोहोचणार असून सहा दिवसात अडीच टी एम सी पाण्याचे आवर्तन पूर्ण होणार आहे नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग राहणार असल्यानं नदीपात्रातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या इलेक्ट्रिक मोटारी काढून घेण्याचं आव्हान जलसंपदा विभागाने आहे वृत्तसंकलन संकलन विभाग सी मूवीज अँड न्यूज अहमदनगर